नमस्कार मित्रांनो, मी किशोर बुरघाटे. आपले पुन्हा एकदा माझ्या माय टेक्नो स्कूल यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत स्टुडंट पोर्टलमध्ये स्टुडंट रिक्वेस्ट कशी पाठवावी. यामध्ये आपण अटॅच स्टुडंट रिक्वेस्ट आणि ट्रान्सफर स्टुडंट रिक्वेस्ट अशा दोन प्रकारच्या रिक्वेस्ट संदर्भात माहिती बघणार आहोत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले की नव्याने विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये दाखल होत असतात. मग तो विद्यार्थी कोणत्याही इयत्तेतील असू शकतो. तो विद्यार्थी शेवटचा वर्ग सोडून आलेला असू शकतो किंवा मधल्या कोणत्याही वर्गातून आलेला असू शकतो. तर असे विद्यार्थी आपल्या शाळेत दाखल झाल्यानंतर त्यांना स्टुडंट रिक्वेस्ट कशी पाठवावी या संदर्भात आज आपण माहिती बघणार आहोत. याआधी आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा आणि नियमित नोटिफिकेशन मिळण्याकरता बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मित्रांनो सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला संगणकाच्या स्क्रीनवरती यायचं आहे आणि यानंतर आपल्या संगणकामधील ब्राउझर ओपन करायचं आहे. आपण कोणतेही एक ब्राउझर ओपन करावं. या ठिकाणी मी क्रोम ब्राउझर ओपन करीत आहे. ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपण स्टुडंट डाटाबेस अशा प्रकारे टाईप करू शकता. टाईप केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारच्या साईट्स ओपन होतील. यामध्ये आपल्याला वरच्या बाजूला स्टुडंट डाटाबेस दिसत असेल किंवा आपण सर्च बॉक्समध्ये स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन ही साईट टाकून सुद्धा आपण स्टुडंट पोर्टलला ओपन करू शकता. यावर आपण क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर स्टुडंट पोर्टल ओपन झालेलं दिसेल. बघा, वरच्या बाजूला स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन ही साईट आपल्याला दिसत असेल. या ठिकाणी आपण गव्हर्नमेंटची स्टुडंट पोर्टल ही साईट ओपन केलेली आहे आणि उजव्या बाजूला बघा, या ठिकाणी लॉग इन हियर अशा प्रकारचे पोर्शन दिसत असेल. यामध्ये युजर नेम म्हणजेच आपल्या शाळेचा यूडॅश क्रमांक, त्यानंतर पासवर्ड आणि या ठिकाणी दिसत असलेला हा कॅपचा क्रमांक एंटर कॅपच्या यामध्ये टाकून आपल्याला लॉग इन या बटणावर क्लिक करायचं आहे. मी या ठिकाणी संपूर्ण माहिती भरून लॉग इन करीत आहे. बघा, लॉग इन झाल्यानंतर आपण अशा प्रकारे आपल्या शाळेच्या होम पेजवरती आलेला असाल. यानंतर आपल्याला नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची स्टुडंट रिक्वेस्ट पाठवायची आहे. तर यामध्ये आपण दोन पद्धतीने स्टुडंट रिक्वेस्ट पाठवू शकतो. एक म्हणजे अटॅच स्टुडंट रिक्वेस्ट आणि दुसरी म्हणजे ट्रान्सफर स्टुडंट रिक्वेस्ट. प्रथम आपण अटॅच स्टुडंट रिक्वेस्ट संदर्भात माहिती बघूया. अटॅच स्टुडंट रिक्वेस्ट या माध्यमातून पुढील शाळेतील शेवटचा वर्ग सोडून आपल्या शाळेमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांकरिता अटॅच स्टुडंट रिक्वेस्ट या पर्यायाचा उपयोग करतात. म्हणजेच त्या शाळेचा शेवटचा वर्ग पाचवा असेल आणि तो विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये सहाव्या वर्गात दाखल झाला असेल तर त्या विद्यार्थ्याला अटॅच स्टुडंट रिक्वेस्ट आपल्याला पाठवायची आहे. त्याकरता अटॅच रिक्वेस्ट यावर आपण क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी रिक्वेस्ट सेंड करण्याकरता काही पर्याय उपलब्ध झालेले आहेत. यामधील पहिला पर्याय प्रोसेस, यामध्ये अटॅच आहे तसेच ठेवावे. त्यानंतर सर्च बाय या टॅबवर क्लिक करून स्कूल यूडॅश ऑर नेम या पर्यायावर क्लिक करावे. समोरच्या बाजूला फॉर अकॅडमिक इयर आहे. आपण या ठिकाणी वर्ष सिलेक्ट करून घ्यावे. त्यानंतर बघा, खालच्या बाजूला या ठिकाणी पुढील शाळेचा यूडॅश क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. बघा, मी यूडॅश क्रमांक या ठिकाणी टाईप केलेला आहे. टाईप केल्यानंतर आपल्याला सर्च या बटणावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्या शाळेचे नाव या ठिकाणी आलेलं आपल्याला दिसेल. कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा त्या ठिकाणी आलेला असेल. आपल्याला अडचण आल्यास आपण त्या पुढील शाळेला कॉन्टॅक्ट करूनसुद्धा कळवू शकतो. सिलेक्ट स्टँडर्ड यानंतर तो विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये कोणत्या वर्गात दाखल झाला आहे तो वर्ग या ठिकाणी दाखवलेला असेल. बघा, या ठिकाणी फिफ्थ स्टँडर्ड आलेला आहे. म्हणजेच तो विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये पाचव्या वर्गात दाखल झाला आहे. कारण आपण ज्या शाळेचा युडास क्रमांक या ठिकाणी टाकलेला आहे त्या शाळेचा शेवटचा वर्ग हा चौथा आहे. कारण या ठिकाणी आपल्याला दिसत आहे लास्ट स्टँडर्ड ऑफ प्रिव्हियस स्कूल फोर्थ. म्हणजेच तो विद्यार्थी चौथा वर्ग पूर्ण करून पाचव्या वर्गामध्ये दाखल झालेला आहे. या ठिकाणी आपण फिफ्थ स्टँडर्ड सिलेक्ट केलेले आहे. त्यानंतर स्ट्रीम लागू असल्यास निवडावे, नसल्यास नो अप्लिकेबल आणि यानंतर फाइंड या बटणावर क्लिक करावे. फाइंड या बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुढील शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांची यादी या ठिकाणी आलेली दिसेल. यापैकी आपल्या शाळेमध्ये दाखल झालेला विद्यार्थी आपल्याला या यादीमध्ये शोधून त्यासमोरील चेकबॉक्समध्ये क्लिक करायचे आहे किंवा वरच्या बाजूला सर्च या बॉक्समध्ये आपण त्या विद्यार्थ्याचे नाव टाकून त्याला अशा प्रकारे शोधू शकता. म्हणजे यामध्ये आपला वेळ जाणार नाही. दाखल झालेला विद्यार्थी दिसल्यानंतर त्यासमोरील चेकबॉक्समध्ये क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी काही टॅब ओपन झालेले आहेत. त्यामधील स्टँडर्ड म्हणजे दाखल झालेला वर्ग या ठिकाणी निवडावा. त्यानंतर स्ट्रीम लागू असल्यास निवडावे, अन्यथा नाही. यानंतर डिव्हिजन सिलेक्ट करावे. आपल्या शाळेतील दाखल खारीज क्रमांक या ठिकाणी टाकावा. यानंतर डेट ऑफ ॲडमिशन या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर तारीख निवडण्याचा पर्याय उपलब्ध झालेला असेल. यामधून वर्ष सिलेक्ट करावे आणि महिना सिलेक्ट करून तारीख या ठिकाणी निवडावी. हे संपूर्ण माहिती निवडल्यानंतर खालच्या बाजूला सेंड रिक्वेस्ट ही टॅब आपल्याला दिसत असेल. यावर आपण
क्लिक करावी. क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेची रिक्वेस्ट पुढील शाळेला गेलेली असेल आणि संबंधित शाळा ही अटॅच या टॅबमध्ये जाऊन अटॅच अप्रूव या बटनावर क्लिक करेल आणि आपण पाठवलेली स्टुडंट रिक्वेस्ट ती शाळा अप्रूव करेल. अप्रूव केल्यानंतर तो विद्यार्थी आपल्या शाळेतील पोर्टलला दाखल झालेला असेल. जोपर्यंत पुढील शाळा आपण पाठवलेली अटॅच स्टुडंट रिक्वेस्ट अप्रूव करणार नाही तोपर्यंत तो विद्यार्थी ऑनलाईन आपल्या स्टुडंट पोर्टलमध्ये दाखल होणार नाही. म्हणून पुढील शाळेने ती रिक्वेस्ट अप्रूव करणेसुद्धा गरजेचं आहे. यानंतर स्टुडंट रिक्वेस्ट पाठवण्याचा दुसरा पर्याय म्हणजे ट्रान्सफर स्टुडंट रिक्वेस्ट. यामध्ये पुढील शाळा चौथ्या पाचव्या वर्गापर्यंत असेल परंतु त्या शाळेतून पहिली दुसरी तिसरी या वर्गातून विद्यार्थी शाळा सोडून आपल्या शाळेमध्ये दाखल झाला असेल तर अशा विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट कशी पाठवावी तर ती आता आपण बघणार आहोत. त्याकरता आपल्याला ट्रान्सफर या टॅबमध्ये जाऊन ट्रान्सफर रिक्वेस्ट या पर्यायावर क्लिक करावे लागेल. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल ज्यामध्ये सेंड रिक्वेस्टचे पर्याय या ठिकाणी उपलब्ध झालेले असेल. सर्वप्रथम आपण प्रोसेसमध्ये जाऊया. यामध्ये ट्रान्सफर हा पर्याय ऑटोमॅटिक आलेला असेल. त्यानंतर सर्च बाय या ऑप्शनमध्ये जाऊन स्कूल युडॅस क्रमांक किंवा त्या शाळेचे नाव या ठिकाणी आपल्याला सर्च करायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर समोरच्या बाजूला अकॅडमिक इयर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्या अकॅडमिक इयर या ठिकाणी बाय डिफॉल्ट आलेला असेल. पुढील शाळा सर्च करण्याकरता या ठिकाणी काही पर्याय उपलब्ध झालेले आहेत. बघा या ठिकाणी आपल्याला पुढील शाळेचा युडॅस क्रमांक टाकायचा आहे. युडॅस क्रमांक टाईप केल्यानंतर सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी त्या शाळेची संपूर्ण माहिती ओपन झालेली आपल्याला दिसत असेल. त्या शाळेचे नाव मुख्याध्यापकाचे नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर तो विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये कोणत्या वर्गात दाखल झाला तो वर्ग या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर स्ट्रीम लागू असल्यास निवडावी नसल्यास नॉट अप्लिकेबल आणि यानंतर फाईंड या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा त्या शाळेतील इयत्ता दुसरीमधील संपूर्ण विद्यार्थ्यांची यादी या ठिकाणी आलेली आहे. आपण या यादीमधून तो विद्यार्थी या ठिकाणी निवडू शकता किंवा सर्च बॉक्समध्ये क्लिक करून सुद्धा तो विद्यार्थी या ठिकाणी सर्च करू शकता. मी या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये त्या विद्यार्थिनीचे नाव टाकत आहे सुहानी. बघा नाव टाईप केल्याबरोबर त्या विद्यार्थिनीची माहिती या ठिकाणी आपल्यासमोर ओपन झालेली आहे. त्यानंतर दाखल झालेला विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी तीच आहे की नाही ती खात्री आपण या ठिकाणी करून घ्यावी आणि त्यानंतरच समोरील चेकबॉक्समध्ये क्लिक करावी. क्लिक केल्यानंतर तो आपल्या शाळेत कोणत्या वर्गात दाखल झालेला आहे तो वर्ग, यानंतर स्ट्रीम नॉट अप्लिकेबल, त्यानंतर डिव्हिजन सिलेक्ट करावी, आपल्या शाळेतील दाखल खारिज क्रमांक म्हणजे जनरल रजिस्टर नंबर या ठिकाणी टाईप करावा. जनरल रजिस्टर क्रमांक टाईप केल्यानंतर डेट ऑफ ॲडमिशन तो विद्यार्थी कोणत्या तारखेला आपल्या शाळेत दाखल झाला आहे ती तारीख आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे. त्याकरता सर्वप्रथम वर्ष त्यानंतर महिना या ड्रॉपडाऊन बॉक्समधून सिलेक्ट करून घ्यावा आणि त्यानंतर तारीख या ठिकाणी सिलेक्ट करावी. अशा प्रकारे ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला सेंड रिक्वेस्ट हे टॅब दिसत असेल. यावर आपल्याला क्लिक करायचं. बघा क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक मेसेज आलेला आहे. यामध्ये आर यू शुअर टू सेंड स्टुडंट रिक्वेस्ट, तुम्हाला खरंच या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट पाठवायची आहे का, अशा प्रकारचा एक प्रश्न आलेला आहे. आपण ओके या बटनावर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर पुन्हा एक मेसेज आलेला आहे. यामध्ये स्टुडंट रिक्वेस्ट सेंड सक्सेसफुली, म्हणजेच आपण पाठवलेली स्टुडंट रिक्वेस्ट ही सक्सेसफुली सेंड झालेली आहे असा याचा अर्थ होतो आणि यानंतर ओके या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याबरोबर मित्रांनो बघा या ठिकाणी त्या विद्यार्थ्याच्या नावावरती डार्क मार्क आलेला आहे, म्हणजेच आपली स्टुडंट रिक्वेस्ट त्या विद्यार्थ्याला गेलेली आहे. पुढील शाळा ट्रान्सफर रिक्वेस्ट या टॅबमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्याची ट्रान्सफर रिक्वेस्ट अप्रूव करेल आणि पुढील शाळेने ती रिक्वेस्ट अप्रूव केल्यानंतरच तो विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये पोर्टलवरती दाखल झालेला असेल. म्हणजेच पुढील शाळेला रिक्वेस्ट अप्रूव करणे गरजेचे आहे. तर अशा प्रकारे आज आपण अटॅच स्टुडंट रिक्वेस्ट आणि ट्रान्सफर स्टुडंट रिक्वेस्ट अशा दोन पद्धतीने पुढील शाळेला रिक्वेस्ट पाठवण्यासंदर्भात माहिती बघितली आहे. तर रिक्वेस्ट पाठवताना आपण ह्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचं आहे की तो विद्यार्थी शेवटच्या वर्गातून आपल्या शाळेत आलेला असेल तर अटॅच स्टुडंट रिक्वेस्ट आणि मधूनच आपल्या शाळेमध्ये दाखल झालेला असेल तर ट्रान्सफर स्टुडंट रिक्वेस्ट. बरेचदा यामध्ये शिक्षक मित्रांचा गोंधळ होतो म्हणून आपल्या माहितीकरता बनवलेला हा खास व्हिडिओ. आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा. आपल्या व्हिडिओ संदर्भात काही समस्या असतील तर मला कमेंट्स करा, मी तुमचे नक्की समाधान करणार. अशाच प्रकारचे नवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक व्हिडिओ घेऊन.
तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार.